लेत का बाळानवमी आज तुम्हाला ना नवरात्रीची पी शेल उपासाचा डोसा बनवून दाखवणार आहे. ईद आहे ना बगर दोन तास भिजून घेतली वाटीवर. याला ना काही लोक वरही पण म्हणतात. पावाटी शाबदाना भिजून घेतलाय. आता हे दोन इनलाय ना मिक्सरच्या भांड्यात घालू. दोन तीन हिरे मिरच्या डाळ घालू, थोडं मीठ. आता हे अर्ध लिंबू पिळून घेऊ. याला एक घोटभर पाणी घालून वाटून घेऊ. याला ना असंच वाटून घ्यायचं बारीक आणि घट्ट. निम्म काम तर झालंय आपलं. चला आता आपण डोसा बनवून घेऊ. मी ना इथं नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलाय. याला आता तूप लावून घेऊ. बाळांनो माझं आहे ना ब्रश सापडा ना, मी घटाचा राडा काढलाय ना, मग आता मी चमच्याने तेल लावते. चला आता आपण डोसा घालून घेऊ. आता गॅस आहे ना आपण मध्यम केलाय. आता याला ना वरून जरा जरा तूप सोडू. आता पलटी करून घेऊ. चला आता दोन्ही बाजूनी मस्त लालसर भाजून घेऊ. आपला डोसा आहे ना मस्त भाजलाय. आता याला काढून घेऊ. डोसे तर झाले तर आपले. आता ना आपण झटपट बटाट्याची चटणी करू ते सांग खायला. कढई मध्ये ना एक चमचा तूप घालते. हे हिरवी मिरचीचे तुकडे केले हे घालू. याच्यात उकडलेले बटाट्याच्या फोडी घालू. चवी प्रमाणे मीठ घालू. भाजलेले शेंगदाण्याच आहे ना जाडसर कूट घालू. याला दोन तीन मिनिट चांगली परतून घेऊ. मग झाली आपली चटणी तयार. ना तयार आहे. या बाळांनो डोसा चटणी खायला. बाळांनो तुम्हाला ना एक घास मी खाऊन दाखवते. इतका भारी झालाय ना बाळांनो डोसा. एकदम कुरकुरीत झालाय आणि चटणी पण लई छान झाली. कुंपरस्त झालाय. नवरात्री मध्ये ना माझे डोसे ना नक्की बनवून खा तुम्ही. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असती ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा. घंटीचं बटन पण दाबा. हसा खेळा. खूप खूप मजा करा. आणि आजी सारखे आहेत ना हे असे डोसे बनवून खा. बाळांनो आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला पण आहे, सोलापुरी कुरकुरी शेंगदाणा चटणी पण आहे, तरीची लाल मिरची पावडर पण आहे. खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला तीन नवीन मसाले पण आणले. तर पहिला आहे ना गोडा मसाला, आणि दुसरा मटन मसाला, आणि तिसरा आहे ना चिकन मसाला. आणि आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा. मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते. आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात आणि पूर्ण भारतात मसाले पाठवतो. एवढंच नाही बाळांनो आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो. मसाल्याच्या किमतीसाठी ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जाते. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.